आम्हाला पाणी भरायला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. या इकडे भारतनगरच्या रहिवाशांना खूप प्रॉब्लेम आहे, गरीब वस्ती आहे, स्लम आहे, ते लोकांच्या घरामध्ये खूप पाणी भरलं आहे. अक्षरशः मुलांना शाळेत जायला प्रॉब्लेम होते, कामावर जायला तिथल्या रहिवाशांना प्रॉब्लेम होत आहे. अक्षरशः घरी एकदम घाण आणि ड्रेनेजचं पाणी, गटराचं पाणी हे सर्व भरलेलं आहे. मला एवढंच बोलायचं आहे की MMRDC या मेट्रो कन्स्ट्रक्शनला की ह्यांनी हे जर आता लक्ष दिलं नाही तर मला हे पूर्ण काम यांचं बंद करायला लागेल. आणि त्या ऑफिस मी कुणालाही बसून देता कामा नये, कारण हे काम जे त्यांच्यामुळे प्रॉब्लेम झाला हा प्रॉब्लेम परत होऊ नये हे त्यांनी लक्षात घ्यावं, त्यांनी इथं लगेच काहीतरी काम करावं. मनसूर आल्याच्या पहिले का तुम्ही इथे व्हिजिट केलं होतं, कोणाला पत्र तुम्ही लिहून कंप्लेंट? BMC महानगरपालिकेला, MMRDCला आणि मेट्रो कन्स्ट्रक्शनला पण आम्ही दिलेलं आहे की हा प्रॉब्लेम तुम्ही जी गटर बंद केली आहे ती लवकरात लवकर साफ करा आणि पूर्णपणे काम चांगलं करा. आता काम चालू आहे JCB ने, काय सांगणार आहे? कारण काही लोकांच्या जे प्रॉब्लेम आहे, लोकांचे प्रॉब्लेम आहे, काहीतरी पाणी कमी होईल ह्यासाठी आम्ही ते प्रयत्न करतोय. ते परत लवकर 2 JCB लावलेत आणि सगळे अधिकारी पण इथे आहेत, मी पण इथे उभा आहे आणि सगळे आमचे भारतनगरचे कार्यकर्ते उभे आहेत. सगळ्यांनी मिळून आम्ही प्रयत्न हे करतो की भारतनगरमधील स्टेशन परिसरामध्ये रहिवाशांना, ट्रेन प्रवाशांना काही त्रास होता कामा नाही, आम्ही लवकर पाणी न जमावण्याचा आम्ही प्रयत्न करतो.